जयशिवरा मित्रांनो आपण सर्वांना माहितीच आहे की राज्यामध्ये लेख लाडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे तर याचा जो जी आर आहे तर तो तीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे तर आता जी आरमध्ये जी माहिती सांगितलेली आहे तर ती तर आपण बघणारच आहोत त्याचबरोबर अटी शर्ती काय आहेत पात्रता काय आहेत देखील आपण समजून घेणार आहोत त्यानंतर पैसे जे आहेत तर त्याचे किती टप्प्यामध्ये येणार आहेत तर टोटल रक्कम ही एक लाख एक हजार रुपये जे आहे तर ती देण्यात येणार आहे तर हे जे मूळ उद्दिष्ट आहे किंवा जे प्रस्थान आहे यामध्ये देखील सांगण्यात आले की, सांग की मुलींच्या सक्षमीकरणासाठी त्याचबरोबर मृत्यू दर जो आहे तर तो कमी करण्यासाठी या योजनेचे जे सुरुवात आहे तर ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर माजी कन्या भाग्यश्री जी आहे भाग तर हिचं जे कन्वर्जन आहे किंवा ही योजना आहे जी आधी एक ऑगस्ट दोन हजार सतराच्या वेळेस होती जो शासन निर्णय घेण्यात आलेला होता तर त्याचं जे रूपांतर आहे तर ती लेख लाडकी या योजनेमध्ये करण्यात आलेलं आहे तर यामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबामधील ज्या मुले आहेत तर या त्या योजनेचा लाभ घेऊ हो शकतात तर याचे जे टोटल पैसे आहेत तर ते टोटल चार हप्त्यामध्ये येणार आहेत तर मुलीची वय अठरा वर्षे कंप्लीट झाल्याच्या नंतर मुलींना पंच्याहत्तर हजार हिरोक रक्कम देण्यात येणार आहेत त्यानंतर जे याचे जे निर्णय आहेत तर ते काय आहेत ते बघणार आहोत आपण तर यामध्ये जी बा माझी कन्या भाग्यश्री योजना होती तर याच्यात कन्वर्जन आता लेख लाडकीमध्ये करण्यात आले हे देखील आपण इथं बघू शकता सांगितलेले आहे त्यानंतर ज्या मुलींचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या नंतर झालेला आहे तर अशा मुलींना या योजनेचा लाभ भेटणार आहे या आधी ज्या मुलींचा जन्म झाला आहे तर त्या कशाप्रकारे जे लाभ घेता येणार आहेत तर तो आपण व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहोत तर याचे जे मूळ उद्दिष्ट आहे किंवा जी प्रस्तावना जशी आहे तस प्रकारे आहेत तर मु मुलींचा जो मृत्यूदर आहे तर तो कमी करणे त्याचबरोबर त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि जे कुपोषण वगैरे आहे तर ते कमी करण्यासाठी या योजना जी आहे तर ती सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेचे जे हप्ते आहे किंवा रक्कम आहे ती टोटल एक लाख एक हजार रुपये आहे यामध्ये जी प पहिला हप्ता आहे तर तो मुलींच्या जन्मानंतर पहिला हप्ता पाच हजारचा असणार आहे त्यानंतर आता पहिलीमध्ये सहा हजार रुपये त्याचबरोबर सातवीमध्ये सहावीमध्ये गेल्याच्या नंतर सात हजार रुपये असणार आहे आणि अकरावीमध्ये आठ हजार रुपये अशा प्रकारे ज्या हप्त्याचे वितरण आहे तर ते असणार आहे मुलीची वेळ ज्यावेळेला अठरा वर्षे कंप्लीट होईल त्यावेळेला त्याला रोख रक्कम ही पंच्याहत्तर था हजार था रुपये देण्यात येणार आहे म्हणजे अशी टोटल रक्कम एक लाख एक हजार रुपये एवढी असणार आहे तर याची ज्या आठ शर्ती आहे तर ज्या म्हणजे ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर त्यांचे कुटुंब हे पिवळे किंवा केशरी रेशन म्हणजे असावे त्यानंतर एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर मुलींचा जन्म हा झालेला असावा त्याचबरोबर मुलीचे जन्माचा दाखला आहे तर तो आपल्याला लगेच तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर कुटुंब नियोजनाचे जे सर्टिफिकेट आहे तर ते देखील यामध्ये लागणार आहे तसेच ज पहिलं एक मुलगा किंवा एक मुलगी यामधील एक मुलगी जी आहे तर ती या योजनेसाठी पात्र असणार आहे दोन्ही मुली असतील तर त्या देखील या योजनेसाठी पात्र असणार आहे जर तिसऱ्या पत्ते असेल तर यासाठी जी वेगळी प्रोसेस आहे तर ते आपण जी आरमध्ये वाचू शकता यानंतर जे महत्त्वाचे ते जे मुद्दे आहे तर आपल्याला ज्या लाभार्थ्यांचे किंवा ज्या लाभार्थ्याला लाभ घ्यायचा आहे तर त्यांना जे रहिवासी प्रमाणपत्र आहे तर ते लागणार आहे त्यामध्ये लाभार्थ्याचे कुटुंब हे महाराष्ट्रातले रहिवासी असणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्यांचे बँक खाते देखील महाराष्ट्रात असणे गरजेचे आहे आणि जे उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न कुटुंबाचे तर ते एक लाख एक लाखापेक्षा कमी असावे किंवा एक लाख नसावे असे यामध्ये सांगण्यात आलेले तरच आपण या योजनेसाठी पात्र होणार आहात यानंतर जो आपल्याला अर्ज करायचा आहे तर तो अर्ज आपल्याला अंगणवाडी किंवा ज्या आशा मॅडम असतात बालवाडीच्या तर त्यांच्याकडे करायचा आहे अर्जपद्धती हे ऑनलाईन आहे पण जो ऑनलाईन अर्ज आहे तर तो आशा मॅडम हे करणार आहेत तर त्यासाठी जो डॉक्युमेंट लागणार आहे तर लाभार्थ्याचा जन्माचा दाखला म्हणजे मुलीचा जन्माचा दाखला यामध्ये आपल्याला लागणार आहे त्याचबरोबर जे शेवटचा पंच्याहत्तर हजारचा हप्ता आहे तर तो मिळवण्यासाठी आपल्याला मुलीचे नाव हे मतदान यादीमध्ये जोडणे आवश्यक आहे यामध्ये मतदान देखील आपल्याला लागणार आहे हे सर्व डॉक्युमेंट सबमिट केल्याच्यानंतर जो शेवटचा हप्ता आहे पंच्याहत्तर हजारचा तर तो आपल्या अकाउंटमध्ये येणार आहे त्यानंतर पालकाचे आधार कार्ड लागणार आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्नाचा दाखला आहे तो देखील लागणार आहे त्यानंतर आपले जे रेशन कार्ड आहे तर ते देखील लागणार आहे त्यावरती जे एक ऑनलाईन नंबर असतो तर त्यामध्ये आपल्याला सर्व माहिती भेटून जाते बारा ते चौदा अंकाचा जो नंबर आहे तर तो रेशन कार्डला आपल्याला असतो आणि रेशन कार्डमध्ये लाभार्थ्याचे नाव असणे हे देखील गरजेचे आहे त्याचबरोबर बँक पासबुकची पहिल्या पानाची जी प्रत आहे तर ती लागणार आहेत आणि कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियाचं जे प्रमाणपत्र आहे तर हे देखील आपल्याला येथे द्यायचे आहे त्याचबरोबर जे लाभार्थी आहेत तर त्यांना हे सर्व डॉक्युमेंट ऑफलाईन पद्धतीने भरून आपल्या आशा किंवा ज्या बालोडीचे मॅडम आहेत तर त्यांच्याकडे सबमिट करायचे त्यानंतर ते हे सर्व डॉक्युमेंट ऑनलाईन करण्यात येणार आहेत तर